आज आपण पायथॉनमध्ये लूपचा वापर कसा केला जातो ते पाहू. पहिल्यांदा आपण एक प्रोग्राम तयार करू, एक्स इक्वल्स टू इनपुट एंटर ए नंबर बिटवीन 0 अँड 100. तर इनपुट फंक्शनचा वापर करून आपण युजरकडून इनपुट घेऊ शकतो आणि त्यानंतर आपण त्या इनपुटला कम्पेअर करू. इफ इन ब्रॅकेट एक्स इज लेस दॅन 50 : प्रिंट द नंबर यू एंटर्ड इज लेस दॅन 50, एल्स म्हणजे जर 50 पेक्षा लहान नसेल नंबर तर त्यावेळेला आपण प्रिंट द नंबर यू एंटर्ड इज ग्रेटर दॅन 50 असा आपला छोटासा प्रोग्राम आहे. आता त्याला आपण रन करून पाहू. तर या ठिकाणी आपल्याला एक एरर मेसेज दिसतो, तो अशामुळे की आपण या ठिकाणी प्रोग्राममध्ये एक नंबर एक्सपेक्ट करतोय आणि हा जो आपला इनपुट फंक्शन आहे बाय डिफॉल्ट फक्त स्ट्रिंग एक्सेप्ट करतो. तर आपल्याला जर नंबर हवा असेल तर इनपुटच्या सुरुवातीला आपल्याला INT आणि ब्रॅकेट लिहावे लागेल. तर आपण प्रोग्राममध्ये सुधारणा केली, एक्स इक्वल टू INT इन ब्रॅकेट इनपुट इन ब्रॅकेट एंटर ए नंबर बिटवीन 0 to 100 ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट क्लोज. तर यावेळेला जे काही इनपुट आपण देऊ तो एक नंबर इंटीजर म्हणून तो सेव्ह केला जाईल. त्याला आपण रन करू पाहू. तर आपला हा जो नंबर आहे तो योग्यरीतीने डिटेक्ट होतो आणि तो कम्पेअर देखील केला जातो. आता आपल्या प्रोग्राममध्ये एक फ्लॉ आहे, तो असा की आपण एक्स 50 पेक्षा लहान आहे किंवा मोठा आहे हे दोनच ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. पण जर एखाद्याने 50च नंबर एंटर केला तर काय होईल? तर तरी देखील तो द नंबर यू एंटर्ड इज ग्रेटर दॅन 50 असेच उत्तर देईल. तर असे व्हायला नको म्हणून आपल्याला 50 डिटेक्ट करण्यासाठी या ठिकाणी आणखीन एक ओळ ॲड करावी लागेल. तर ती ओळ आपण अशी ॲड करू शकतो, ELIF म्हणजे एलसिफ. एलसिफचं हे शॉर्ट फॉर्म आहे, ELIF इन ब्रॅकेट एक्स इक्वल्स इक्वल्स 50 : तर इक्वल्स इक्वल्स जो आहे तो कम्पॅरिझन ऑपरेटर आहे. तर या ठिकाणी इक्वल लिहू नका, इक्वल लिहिलं तर तो असाइनमेंट ऑपरेटर होतो. तर ती व्हॅल्यू एक्सला असाईन होते या ठिकाणी आणि त्याला आपण इथे 50 फक्त कम्पेअर करतोय म्हणून इक्वल्स इक्वल्सला कम्पॅरिझन ऑपरेटर म्हणतात. ELIF इन ब्रॅकेट एक्स इक्वल्स इक्वल 50 : प्रिंट इन नंबर यू एंटर्ड इज 50. त्याला आपण रन करू पाहू. द नंबर यू एंटर्ड इज 50. आता सुरुवातीला आपल्या प्रोग्राममध्ये आपण एक कंडिशन दिलेली आहे, एंटर ए नंबर बिटवीन 0 to 100. तर ही आपल्या प्रोग्रामची कंडिशन आहे. पण ही कंडिशन एन्फोर्स करण्यासाठी किंवा ही कंडिशन डिटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे काही मार्ग नाही. आपण फक्त 50 पेक्षा लहान किंवा 50 पेक्षा मोठी संख्या डिटेक्ट करतो. ही जर कंडिशन पूर्ण झाली नाही तर ते चेक करण्यासाठी आपल्याला आणखीन एक या ठिकाणी स्टेटमेंट वापरता येईल. त्यासाठी आपण आणखीन एक ELIF स्टेटमेंट वापरू, ELIF एक्स इज ग्रेटर दॅन 100. तर या ठिकाणी आपण एक्सची व्हॅल्यू जी आहे एंटर केलेली ती जर 100 पेक्षा मोठी असेल तर काय होईल? ELIF इन ब्रॅकेट एक्स इज ग्रेटर दॅन 100 : प्रिंट यू आर चिटिंग. या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपण पायथॉनमध्ये ब्रॅकेट्सचा वापर कमीत कमी करतो, म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट्समध्ये किंवा लूप्समध्ये आपण ब्रॅकेट्स वापरत नाही. ब्रॅकेट्सच्या ऐवजी आपण इंडेंटेशन वापरतो, म्हणजे जे स्पेस दिलेली आहे. तर इंडेंटेशन हे साधारणपणे 4 स्पेसेसची असते, म्हणजे स्पेस बार आपण 4 वेळेला दाबतो किंवा एका टॅब इतकी अंतर असते. तर इंडेंटवरून पायथॉनला कळते की तुमच्या प्रोग्रामचा कन्स्ट्रक्ट कसा आहे. तर इंडेंटेशनमध्ये तुम्हाला अगदी ॲक्युरेट असलं पाहिजे. तर त्यामुळे इफ आणि एलिफ नंतर प्रिंट जी स्टेटमेंट असते ती साधारण 4 स्पेसेस सोडून लिहिता येते. तर हा प्रोग्राम आपण रन करू पाहू. 100 पेक्षा मोठी संख्या जर आपण एंटर केली तर आपल्याला हा मेसेज मिळतो. आता या प्रोग्राममध्ये आणखीन एक फ्लॉ आहे की आपण प्रोग्राम रन केल्यानंतर तो लगेच टर्मिनेट होतो. म्हणजे आपल्याला समजा हा प्रोग्राम टेस्ट करण्यासाठी बऱ्याच वेळेला रन करायचा असेल तर काय करता येईल? तर त्या ठिकाणी आपल्याला लूपचा वापर करता येतो. लूप्स हे 2 प्रकारचे असतात, फॉर लूप आणि व्हाईल लूप. तर हा प्रोग्राम आपण एकदा फॉर लूपमध्ये आणि एकदा व्हाईल लूपमध्ये रन करून पाहू. तर फॉर लूप हा असा लिहिला जातो, फॉर लूपमध्ये एक व्हेरिएबल वापरला जातो. तर हा व्हेरिएबल एक अक्षर असू शकते किंवा शब्द असू शकतो. फॉर आय इन रेंज इन ब्रॅकेट 0 to 5 : आणि प्रोग्रामचा जो ब्लॉक आहे ब्लॉकच्या शेवटी आपण i = i+1 असे लिहून आयची जी व्हॅल्यू आहे ती 1 वाढवू. 1 वाढल्यानंतर परत हा लूप रन होतो. तर अशा तिने 5 वेळेला हा लूप रन होतो आणि 5 वेळेला रन झाल्यानंतर तो प्रोग्राम टर्मिनेट होतो. तर याला आपण रन करून पाहू.
अशाने 5 वेळेला आपला प्रोग्राम रन झाला. आता आपण हा प्रोग्राम व्हाईल लूपमध्ये रन करून पाहू. तर व्हाईल लूप अशा रीतीने लिहिला जातो, हा मूळ आपला प्रोग्रामचा ब्लॉक आहे. व्हाईल इन ब्रॅकेट काउंट इज लेस देन 5. तर आपण एक व्हेरिएबल वापरलेला आहे, तर इथे तुम्ही शब्द किंवा अक्षर दोन्ही वापरू शकता. तर काउंट हा व्हेरिएबल आहे आणि याला आपण इनिशियलाइज करतो सुरुवातीला काउंट इक्वल्स टू 0. तर 0 पासून याची व्हॅल्यू इनिशियलाइज होऊन पुढे चालेल. व्हाईल इन ब्रॅकेट काउंट इज लेस देन 5 कोलन, आणि हा जो आपला मूळ प्रोग्रामचा ब्लॉक आहे त्याच्या शेवटी आपण काउंटची व्हॅल्यू 1 ने वाढवू. काउंट हा 0 असताना एकदा रन होईल, 1 असताना एकदा रन होईल, अशा रीतीने 5 वेळेला हा रन होईल आणि हा प्रोग्राम टर्मिनेट होईल. त्याला आपण रन करून पाहू. आणि हा 5 वेळा आपण रन करतोय. तर अशा रीतीने आपण फॉर लूप आणि व्हाईल लूप हा प्रोग्रामला एकापेक्षा जास्त वेळ रन करण्यासाठी वापरू शकतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर लूप आणि व्हाईल लूपचे दुसरे एक्झाम्पल्स पाहू.